बॅग बनवण्यासाठी मी हे राहिलेले छोटे छोटे जे पीस असतात आपल्याकडे ते घेतले त्याचा उपयोग करून मी ही बॅग बनवणार आहे अशा ह्या सगळ्या स्ट्रीप दोन दोन इंचाच्या कट केल्या आहेत दोन इंचाच्या ह्या सरळ स्ट्रीप कट करून घेतल्या आहेत आणि त्याच्याबरोबरच आपल्याला एक छोटीशी अशी एक स्ट्रीप कट करायची आहे आणि त्याचं माप आहे चार इंच बाय दोन इंच आणि त्याला ये अशी आहे। ये आहे। तला ही अशी स्ट्रीप जोडायची आहे ते ही चार इंचाची बाजू आहे त्याला ही अशी जोडायची हे इथे शिवून झाल्यानंतर ही एक्स्ट्रा स्ट्रीप कट करायची आणि हीच स्ट्रीप परत दुसऱ्या साईडला अशी जोडायची आहे जशी आपण पहिली जोडली होती इथून इथे शिलाई करायची हे झाल्यानंतर इथे ही एक्स्ट्रा स्ट्रीप कट करायची आहे आणि त्याच्यानंतर साईडला जोडायची तर ही स्ट्रीप अशी इथून इथेपर्यंत जोडायची आहे हे झाल्यानंतर ही सुद्धा एक्स्ट्रा पट्टी आधी कट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही दुसरी घेऊन ही इथे जोडून घ्यायची आहे आणि ह्या अशा पट्ट्या तुम्ही ही अशी वेस्ट होणार नाही कारण हे एकत्र जर जोडलं तर ही मोठी पट्टी होऊ शकते इथून इथे जोडून घ्यायची आणि अशाच ह्या पट्ट्या बाकीच्यासुद्धा जोडायच्या आहेत अशा ह्या पाच पट्ट्या जोडून हा पीस तयार करून घेतला आहे खूप सुंदर हे असं क्विल्ट केल्यासारखं वाटतं त्याच्यावर जर अशी शिलाई केली तर त्याच्यानंतर हा एक फोम घेतला आहे आणि हा एक अस्तरसाठी नॉन ओवेन आणि हे शिवून झाल्यानंतर त्याच्यावर इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे हे शि करताना कपडा स्ट्रेच होणार नाही आणि त्याच्यानंतर ह्या अशा आडव्या ओळी आखून घ्यायच्या आहेत अशा जेवढ्या दोन इंचाच्या दीड इंचाच्या जेवढ्या हव्यात असतील तेवढ्या ह्या अशा ओळी आखून घ्यायच्या आहेत इथे मी अशा ह्या क्रॉस दोन दोन इंचाच्या ओळी आखून घेतल्यात इथे तुम्ही जर जवळ असेल तर दीड इंच एक इंचसुद्धा घेऊ शकता हे मी दोन दोन इंचाच्या अशा आणि अशा ओळी आखून घेतल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर हा फोम पाच एम एमचा आणि हे अस्तरसाठी नॉन ओवेन अशा चा चारही बाजूने टाचण्या लावून घेतल्या आहेत आणि मी क्विल्ट करण्यासाठी हा दोरा घेणार आहे रेड कलरचा आणि सुरुवातीला शिवताना हे असं इथून शिवायचं आहे मधल्या बाजूने इथून इथे ही पहिली शिलाई करायची आहे ही इथे शिलाई करून झाल्यानंतर ह्या एका साईडच्या शिलाई करायच्या आहेत हे असं मशीनमध्ये घालून हे आपण असं हात दोन्ही बाजूला ठेवायचे आणि ही अशी एका साईडची शिलाई करायची आणि हे झाल्यानंतर ह्या बाजूची करायची आहे आणि ही एका साईडची पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूची करताना ही इथून करायची आहे इथे मी हा क्विल्ट केलेला एक पीस तयार करून घेतला आहे आणि त्याचं माप आहे साडे तेरा इंच बाय बारा इंच बारा इंच त्याची उंची आहे आणि हा दुसरा पीस मी असा प्लेन कपड्याचा तयार केला इथे तुम्ही असा सुद्धा हा पीस बनवू शकता ह्याच्यावर सुद्धा मी असं क्विल्ट करून आहे त्याच्यानंतर सेम मापाचे हे चार अस्तरचे पीस कट केलेत चार आहेत एक दोन तीन आणि चार बारा इंच बाय साडे तेरा इंचाचे हे असे दोन पीस तयार करून घेतलेत हा मागच्या बाजूचा जो पार्ट आहे तो प्लेन फॅब्रिकचा फिल्ट करून घेतलं आहे आणि त्याचं माप आहे साडे तेरा इंच बाय बारा इंच बारा इंच त्याची उंची आहे हे सेम साईजचे दोन पीस आणि चार अस्तरचे पीस तयार के घेतलेत कट करून एक दोन तीन आणि चार तर एक अस्तरचा पीस ह्याच्या मागे असा चारही बाजूने शिवून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर हा दुसरा पीस घ्यायचा आहे आणि हा तीन अस्तरच्या पीसमधून एक अस्तरचा पीस ह्याच्या मागे ठेवायचा आहे आणि इथे मी वरून तीन इंच मार्क केलं आहे तीन इंचावर मार्क करून एक ओळखून घेतली आणि हे अस्तरबरोबरच कट करायचं आहे अस्तरबरोबरच हे असं कटिंग करायचं आहे हे कट करून झाल्यानंतर साडे तेरा इंचाची ही झिपर घेतली आहे सरळ बाजू इथे ठेवायची आणि ह्या अस्तरची सरळ बाजूच्या वर ठेवायची आहे आणि इथून इथे शिवून घ्यायचं ही इथे शिलाई केल्यानंतर हा अस्तरचा भाग आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथे टॉप स्टिच करायचं आणि जसा आपण हा पीस जोडला आहे तसाच हा दुसरा पीस इथे जोडायचा आहे असा शिलाई झाल्यानंतर वरच्या बाजूला करून टॉप स्टिच करायचा आहे हा असा वरचा भागसुद्धा जोडून घेतला आहे आणि त्याच्यानंतर इथून रनर घातला आहे त्यानंतर हे दोन अस्तरचे पीस आहेत त्यातला एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे आणि तीन इंचावर मार्क करून तीन इंचावर मार्क करून अशीच झीप इथेसुद्धा जोडायची आहे ही साडे तेरा इंचाची झीप आहे इथे हा एक अस्तरचा पीस घेऊन त्याला सुद्धा तीन इंचावर कट करून ही झीप जोडून घेतली आणि रनरसुद्धा घातला आहे त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा आहे ह्याच्या मागच्या बाजूला हे प्लेन असतं असं ठेवायचं आणि त्याच्या वरच्या बाजूला हा पीस असा ठेवायचा आहे हे असं ठेवून चारही बाजूने शिवून घ्यायचं हे असे दोन्ही पीस तयार झालेत आणि इथे मागच्या बाजूला एक पॉकेट आणि पुढच्या बाजूला एक पॉकेट अशी दोन पॉकेट्स ही तयार करून घेतली त्याच्यानंतर हा जो खालचा ह्या साईडचा भाग आहे तिथे आपल्याला असा थोडासा एक राऊंड शेप द्यायचा आहे असा आता ही बाजू अशी ठेवायची आणि इथे सुद्धा द्यायचं आहे आणि ह्या दोन्ही बाजूला हे असं दोन्ही पार्ट्सच्या ह्या बाजूला शेप दिल्यानंतर हे दोन बेल्ट घेतले इथे मी तयार बेल्ट घेतलेत पण इथे तुम्ही फॅब्रिकचे सुद्धा बेल्ट बनवू शकता चार इंच बाय बावीस इंच किंवा पाच इंच बाय बावीस इंचाचं फॅब्रिक घेऊन मधून फोल्ड करायचं आणि साईडने एक एक फोल्ड करून बेल्ट बनवायचे आहेत आणि हे बेल्ट मी बावीस इंचाचे घेतलेत हे तयार बेल्ट घेतलेत त्याच्यानंतर इथे सेंटर मार्क करून सेंटरकडून दोन्ही बाजूला अडीच अडीच इंच मार्क करायचं आहे अडीच इंच एका साईडला आणि अडीच इंच एका साईडला आणि ह्या मार्किंगच्या बाहेरच असे हे बेल्ट जोडायचे आहेत आणि हा दुसरा बेल्ट इथे हे असे बेल्ट जोडून घेतलेत बेल्ट जोडून झाल्यानंतर आपल्याला आता हे साईड जोडायचे आहे त्याच्यासाठी पाच इंच बाय अडतीस इंचाचा हा पीस घेतला आहे थर्टी एट इंचीस बाय फाईव्ह इंचीस आता इथे मी क्विल्ट केलं आहे शिलाई करून घेतली आहे म्हणून ह्याच्या मागे मी हा अस्तरचा पीस असा चारही बाजूने शिवून घेणार आहे हे इथे अस्तर मागच्या बाजूला जोडून घेतलं आहे आणि अस्तर जोडून झाल्यानंतर हा एक पीस घ्यायचा आहे आणि इथून ही सरळ बाजू ह्या एका एक साईडला इथून इथेपर्यंत हा पीस जोडायचा आहे हे असं शिवून झाल्यानंतर हा एवढा भाग एक्स्ट्रा आहे तो पहिल्यांदा आपल्याला कट करायचा आहे एका लेवलला असा ठेवून हा एक्स्ट्रा भाग असा कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा दुसरा पीस असा जोडायचा आहे इथून इथेपर्यंत इथे तुम्ही टाचण्या लावूनसुद्धा जोडू शकता हे असं दोन्ही बाजूने शिवून झाल्यानंतर ह्या अस्तरच्याच एक एक इंचाच्या पट्ट्या घेतल्या आहेत आणि त्या इथे पायपिंग करायची आहे ह्याची फोल्ड करून इथे इथून इथे आणि इथून इथे पायपिंग करायची आहे हे इथे दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतली आहे आणि पायपिंग झाल्यानंतर इथे ही शिलाई अशी एकत्र करायची आहे दोन्ही इथे आणि इथे मार्क करायचे आहे सेंटर असं हे सेंटरचं मार्क करायचं आहे तसंच इथे सुद्धा ह्या दोन्ही शिलाई एकत्र करून इथे सेंटरचं मार्क करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून इथे हे किती होतं ते मोजून घ्यायचं आहे तसे आपल्याला एक दोन स्ट्रीप कट करायचे आहे साडेसतरा ते अठरा इंच होतं आपल्याला अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे पट्टी इथे हे माप बघूनच ह्या पट्ट्या कट करायच्या आहेत आता इथे हे साडे सतरा झालं होतं म्हणून मी साडे इंच एकोणीस इंचाच्या ह्या पट्ट्या घेतल्या आहेत अर्धा अर्धा इंच शिलाई जाईल आणि ही एकोणीस इंचाची झिपर घेतली एकोणीस इंच बाय दोन इंच अशा ह्या दोन्ही पट्ट्या घेतल्या आहेत आणि ही एकोणीस इंचाची झिपर ही अशी जोडायची आहे झिपची सरळ बाजू इथे आणि शिलाई करायची आहे इथे तुम्ही ह्याच्याबरोबरच अस्तरसुद्धा एक जोडू शकता म्हणजे ही शिलाई दिसणार नाही ही अशी शिलाई झाल्यानंतर ही शिलाई मागच्या बाजूला घ्यायची आहे अशी आणि इथे टॉप स्टिच करायचं आहे आणि अशीच ही स्ट्रीपसुद्धा ह्या झीपच्या दुसऱ्या बाजूला जोडायची आहे इथे ह्या दोन्ही पट्ट्या जोडून दोन्ही बाजूने एक एक रनर घातला आहे कारण बॅग मोठी आहे आणि ते झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं आहे इथे शिलाई करायची आहे तसंच तस इथेसुद्धा फोल्ड करून इथे शिलाई करायची आहे ह्या दोन्ही साईड शिवून झाल्यानंतर हे असं करून ही इस शिलाई अशी साईडला करायची आहे आणि इथे शिलाई करायची आहे तसंच इथेसुद्धा ह्या दोन्ही शिलाई साईडला करायच्या आणि इथे शिलाई करायची आहे हे है। असं शिवून झाल्यानंतर इथे एक्स्ट्रा ही झीप आहे ती अशी बाहेरच्या बाजूने कट करायची आहे अशी त्याच्यानंतर ही बॅग सरळ बाजूला करायची आहे ही सरळ करून झाल्यानंतर ही झीप ओपन करून ह्याचं आतमध्ये हा जो सेंटर मार्क आहे त्याच्यावर ही शिलाई ठेवायची आहे तसंच ह्या बाजूच्या सेंटर मार्कवर ही शिलाई ठेवून गोल असं शिवून घ्यायचं इथे अशी गोल शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूला करायची आहे अशी आतल्या बाजूला करून फोल्ड करून घ्यायची आणि बेल्ट वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि ही अशी मशीनमध्ये ठेवायची बेल्ट वरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि इथे पूर्ण टॉप स्टिच करून घ्यायचं हे असं वरच्या बाजूने गोल टॉप स्टिच करून घेतलंय आणि हे झाल्यानंतर ही बॅग आपली कम्प्लीट झाली एवढी छान बॅग दिसते आणि हे सगळे राहिलेले कपडे असतात त्याच्यापासून ही अशी आपण सुंदर बॅग बनवली आहे येथे आतल्या बाजूला एवढी मोठी जागा आहे तसंच हे आतल्या बाजूला एक मोठं पॉकेट सुद्धा आहे तसंच मागच्या बाजूला एक मोठं पॉकेट आणि ही त्याची फ्रंट साईड